त्यांना सांगत असतो की तुम्ही फूल पाहता, फुलं पाहता का नाही, जाता येता फुलं पाहता बागेमध्ये कोणत्या पाहता का नाही फुलं पाहता, त्या फुलांकडे कोणत्या फुलाकडे फुलपाखरू आकर्षित होते सांगा बरं, कोणत्या फुलाकडे फुलपाखरू आकर्षित होते, हां यांनी बरोबर उत्तर दिलं, ज्या फुलामध्ये सुगंध आहे, ज्या फुलामध्ये मध आहे, त्या फुलाकडे फुलपाखरू आकर्षित होते. मग मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये जर प्रत्येकाची एक तमन्ना असते की आपल्याकडे चांगलं फुलपाखरू आकर्षित व्हावं, तर आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल, चांगलं फूल बनावं लागेल. आणि मग चांगलं फूल बनायचं असेल तर चांगली मेहनत आता तुम्हाला घ्यावी लागेल. या 3 वर्षामध्ये जर तुम्ही चांगली मेहनत घेतली तर निश्चित प्रत्येकाला एक चांगलं फुलपाखरू मिळणार आहे, याची गॅरंटी नाही. पण जर ही 3 वर्षे आयुष्यातली वाया घातली तर किती जरी फिरलात तरी तुमच्याकडे कोणतंही फुलपाखरू आकर्षित होणार नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. कारण वाणिज्य शाखे एवढी चांगली शाखा कोणतीही नाही, मीच फक्त कला शाखेचा आहे, बाकी सगळे व्यासपीठावरले वाणिज्य शाखेचे. फरके सर ग्रंथपाल आहेत, त्यांचं एम कॉम झालेलं आहे, पी डी सर तर एम कॉम झालेले आहेत, पी एच डी आहेत, मुंडे सर एम कॉम झालेलं आहे, पी एच डी आहे, मॅडमचं पी एच डी आहे. वाणिज्य शाखेचे एवढे चांगले दिवस आलेले आहेत कारण आपल्या सरकारने जी एस टी लागू केलं. जेव्हापासून जी एस टी लागू झालं तेव्हापासून कॉमर्सचे दिवस चांगले आले. प्रत्येक दुकानदाराला, प्रत्येक व्यापाऱ्याला जी एस टीचं मार्गदर्शन करणारा एक व्यक्ती लागतो आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या चांगल्या सोनेरी दिवसामध्ये तुम्ही कॉमर्स शाखा घेतलेली आहे, तुम्हाला अत्यंत चांगले दिवस आहेत प्रत्येकाला. आणि इथं ढवळे सरांनी सांगितलं की स्किल हे तुमच्यामध्ये पाहिजे, तुमच्यामध्ये जे स्किल आहे ते तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. दत्ता जसं आता स्किल दाखवायला आहे, हे जर 2 वर्षापूर्वी दत्तांनी जर चांगलं स्किल दाखवलं असतं तर नक्की त्याने आपले युवक महोत्सव महाविद्यालयामधले चांगले कार्यक्रम दत्तांनी गाजवले असते. कारण तुमच्यातलं जे काही स्किल आहे ते तुम्ही बाहेर काढलं. स्किल तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये, मला सांगा कोणी, प्रत्येक व्यक्ती हा स्किलवान आहे. त्यांनी सांगितलं की फुग्याची गोष्ट सांगितली ती, की आपल्यामध्ये गुण जर असतील तर निश्चितपणे उंच भरारी आपण गाठू शकतो. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला नेहमी मी सांगत असतो मुलांना, ठीक आहे बरं तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर जाणार आहात, पदक ग्रहित करणार आहेत. कारण आमचे विद्यार्थी, सरांनी सांगितलं की 26 वर्षाची तुमची बॅच, 26वी बॅच आहे, आमचे विद्यार्थी हे गुणवान आहेत आणि कॉमर्सचे तर जास्तीच गुणवान आहेत हे मला माहीत आहे. कारण परीक्षा आल्या, परीक्षा संपेपर्यंत आम्हाला कॉमर्सची परीक्षा संपली का आम्ही विचारतो. कारण गुणवान विद्यार्थी आहेत, इतकी मेहनत घेऊन अभ्यास करतायत, पेपर सोडवतायत हे मला माहीत. पण आपल्याला जर पुढे जायचं असेल तर नेहमी आपला एक न्यूनगंड असतो. मुलं काय करतात, काही विचारलं, काय सर मी ग्रामीण भागातला आहे, खेड्यातून आलो, ते मला जमणार नाही. आपली ही मानसिकता तयार झालेली. हत्तीचं पिल्लू असतं पा, माहीत आहे सगळ्याला, हत्तीच्या पिल्लूला आपण लहानपणी सोलीने बांधलेलं असतं पायाला त्याच्या, आणि हत्तीचं पिल्लू मोठं होतं. हत्तीचं पिल्लू मोठं झालं तरी काय म्हणतं त्याला, काय वाटतं की माझ्या पायाला सोलीने बांधलेलं आहे. त्याची एक मानसिकता झालेली असते की मला सोलीने बांधलेलं आहे, एवढा मोठा हत्ती आहे, त्याने जर खरंच जर भाडस केलं तर सोल तुटू शकते का नाही, झाडसुद्धा पडू शकतं. असे तुम्ही हत्तीचे पिल्ले आज मोठे झालात महाविद्यालयामध्ये येऊन, आणि तुमच्यामध्ये ती ताकद आमच्या महाविद्यालयाने दिलेली आहे. फक्त तुम्ही आता उंच भरारी मारायची आहे, तुम्ही ती ताकद आजमायची आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये ती ताकद आहे, ती ताकद जर तुम्ही बाहेर काढली तर निश्चितपणे तुमचं आयुष्य तुम्ही घडू शकता, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि आज समाजामध्ये आपण पाहतो की तुम्ही वेगवेगळ्या पदावर जाणार आहेत. उद्या आम्ही नेहमी मुलांना एकच सांगत असतो की तुम्ही जेव्हा पदावर जाल तेव्हा आपल्यातली माणुसकी हरू देऊ नका. काय झालं, एक विद्यार्थी, एक छोटं मूल होतं आणि त्या मुलगा नेहमी वडील काम करीत बसलेले होते, यायचा आणि मुलाला वडिलांना नेहमी सतवायचा की वडील काम करत असताना डिस्टर्ब करायचा की पप्पा मला माझ्यासोबत खेळा, माझ्यासोबत खेळा. आणि मग त्यावेळेस काय झालं, वडिलाला वाटलं की बाबा एक जगाचा नकाशा त्यांच्या शेजारी पडला होता, त्यांनी काय केलं,
त्या कागद फाडला आणि वेगवेगळे तुकडे केले त्या जगाच्या नकाशाचे आणि म्हणले हे जगाचा नकाशा जोड. आणि मग तो मुलगा कामाला लागला. आता वडिलाला वाटलं मस्त झालं, अर्धा तास याला काही जगाचा नकाशा जोडता येणार नाही. 5 मिनिटांमध्ये त्या मुलाने काय केला, जगाचा नकाशा जोडला. आणि मग वडिलाला सुद्धा आश्चर्य वाटलं की आपलं लेकरू एवढं हुशार आहे, जगाचा नकाशा 5 मिनिटांमध्ये जोडला. मग त्यांनी नंतर वडिलांना विचारलं की बाळा हे तू कसं काय जमवलं, ते म्हणला काय पप्पा किती सोपं होतं, तुम्ही जे जगाचा नकाशा दिला होता त्याच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं, त्यांनी तो माणूस जोडला आणि जग जोडलं. मित्र हो, माणसं जोडा तुम्हाला निश्चितपणे जगाशी जोडता येईल. माणसं जोडण्याचा आपण कधी विसरू नका. माणसं सातत्याने आपण जोडली पाहिजे, आपल्याला जगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण होईल. मुंडे सरांनी सांगितलं की व्हॉट्सअप, आता काल परवा मी सोशल मीडियावर मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरला गेलो होतो, व्हॉट्सअपचं मुंडे सरांनी उदाहरण दिलं, परंतु सोशल मीडियाचा वापर तुमच्या हातामध्ये, तुम्ही जसा कराल तसा तुम्हाला तो वापर करता येतो. कारण मुंडे सर तुमचं लेक्चर जरी मिस केलं मुलांनी तरी त्यांना वाटलं की हा प्रॉब्लेम मला सोडवायचा आहे, गुगलवर गेले आणि ते सविस्तरपणे तुम्हाला त्या संबंधितचं लेक्चर उपलब्ध. फक्त तुम्ही त्याचा वापर कसा करता हे तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं अस्तित्व, मी तर नेहमी सांगत असतो की प्रत्येकाचं अस्तित्व जगामध्ये निर्माण करायचं काम जर कोणी केलं असेल तर सोशल मीडियाने केलं आहे. जगामधली सगळी मित्र, आता तुम्ही कार्यक्रम झाला फेसबुकवर टाकला की काय झालं, तुमचं अस्तित्व तुमचं काय सुरू आहे हे जगाला तुम्ही दाखवू शकायला. तुम्हाला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सोशल मीडियाने दिलं. इथं दत्ता आता जसं इथं गाणं म्हणला, तिने जर गाणं गाऊन जर तिने व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला टाकलं तर त्याला 1000 लाईक येऊन एका रात्रीतून हिरो होऊ शकतो. कारण एका रात्रीतून एक हिरोईन कितीतरी लाईक मिळून एक सगळ्यात आवडती झालेली आहे. सगळ्या विद्यार्थिनीला माहीत आहे, तिचं नावसुद्धा माहीत असेल. त्याच्या बाबतीत तुम्ही खूप हुशार आहेत, कारण आमच्या महाविद्यालयातले तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत. मित्र हो, शेवटी एकच सांगेल, जिथं जाल तिथं मेहनत घ्या, मेहनतीशिवाय पर्याय नाही. आम्हीही सगळेच व्यासपीठावरले सगळेच आम्ही सगळेच तुमच्यासारख्याच ग्रामीण तालुक्याच्या एका महाविद्यालयामधून आलेलो आहोत. आज आम्ही इथं आहोत आणि जे काही आम्ही कमवलेलं आहे ते प्रत्येकाने प्रचंड मेहनतीने कमवलेलं आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सातत्याने आपल्यामध्ये बदल कोण घडू शकतो. मी मुलांना सांगत असतो की इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तुझ्यासोबत कोण येतं इंटरव्ह्यूला गेलं तुमच्यासोबत, हां कोण येतं मला सांगा बरं, कोणीच येत नाही, एकच येतं आणि तोच तुम्हाला वाचू शकतंय. मुलाखतीला जाताना तुम्हाला तुमचा मार्क मेमो घेऊन जावा लागतो आणि मार्क मेमो तुमची शेवटपर्यंत साथ देतो आणि तो जर तुम्ही चांगला घडवला तर निश्चितपणे तुमचं भविष्य घडणार आहे. म्हणून चांगला मार्क मेमो घडवण्याचं काम तुम्ही करा, निश्चितपणे तुम्ही कराल, कारण आमचे गुणवान विद्यार्थी आहात. तुमच्याकडून ही आम्हाला अपेक्षा आहे. ज्यांचं थर्ड इयर आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. जे फर्स्ट इयरला आलेत तुमचं ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित केलं तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. अनेक व्हिडिओ आहेत मोटिवेटिव्ह करणारे, तुम्हाला प्रेरणादायी माहेश्वरीचे असतील, अनेकांचे व्हिडिओ आहेत. IPS कसं घडायचं काय सगळं सोशल मीडियावरून तुम्ही कंटिन्यू ह्या वर्गामध्ये बसलेले काही पाहतात. काही जण प्राचार्याच्या कॅबिनपुढे गर्दी करतात तेव्हा मी त्यांना विचारतो काय रे वायफायचा कोड मिळाला का काय. हो, कॉमर्सचे विद्यार्थी खूप पुढे आहेत महाविद्यालयात, कारण कुठला कोड कधी काढतील हे काही सांगता येत नाही. म्हणून अशा गुणवान सगळ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या परत एकदा मी शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं, तुमच्याशी हितगुज करायची संधी तुम्ही सगळ्यांनी मला मिळून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.